विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर महाबीएड ॲडमिशन दोन हजार तेवीस चोवीससाठी जे कॅप रजिस्ट्रेशनची जे डेट वाढवण्यात आलेली होती ते आता क्लोज झालेले आहे न्यू रजिस्ट्रेशन जे आहे ते आता क्लोज झालेले आहे तर उद्या तुमची अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट लागणार आहे त्यानंतर तुमचे ऑप्शन फॉर्म वगैरे ते रि रिलीज होतील तर विद्यार्थी मित्रांनो चला पण ओळव्या ऑफिशियल वेबसाईटवरती एकदा डॅशबोर्डवरती पण आपण एक नजर टाकून घेऊया तर विद्यार्थी मित्रांनो हे आहे तिची ऑफिशियल वेबसाईट आणि इथे तुम्ही अनाऊन्समेंट बघ भा, बघितले असेल रजिस्ट्रेशन डेट हॅज बीन एक्सटेंडेड टील दोन हजार तेवीस तेवीस ऑगस्ट तर तेवीस ऑगस्ट पपर्यंत हे डेट होती आणि अल्फाबेटिकल मिरिट लिस्ट जी आहे तुमची ट्वेंटी फाय ऑगस्ट म्हणजे पंचवीस ऑगस्टला तुमची अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट लागणार आहे आणि रजिस्ट्रेशन जे आहे ते तेवीस तारखेलाच तुमचे संपलेले आहे म्हणजे कालच ते संपलेले आहे इथे तुम्ही बघत असाल आता हे जे कॉलम होतं इथं रजिस्ट्रेशनचं ते आता नाही आहे तर उद्या तुमची फायनल मेरिट लिस्ट लागून जाईल फायनल नाही अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट लागेल तुमची त्यानंतर उद्या तुमचं जे आहे टाईम टेबल पण न्यू टाईम टेबल इथे ते जाहीर करतील येईल उद्या तर इथे बघत असाल तुम्ही अठ्ठेचाळीस कॉल कॉलेज जे आहे ते अप्रूव्ड झालेले आहे ते शंभरच्या वर जातात विद्यार्थी मित्रांनो आपण जरा दोन हजार बावीसचं बघितलं बावीस तेवीसचं तर तुम्हाला ते लक्षात येईल तर विद्यार्थी मित्रांनो इथे बघू शकता तुम्ही शेहेचाळीस हजार तीनशे छप्पन्न ॲप्लिकेशन व्हेरीफाईड झालेले आहे तर अशा प्रकारे पन्नास हजार दोनशे अकरा जे ॲप्लिकेशन आहे ते लॉक झालेले आहे हे आपल्या हातात आतो असतो हे ॲप्लिकेशन लॉकचा आणि ॲप्लिकेशन व्हेरीफाईड जे आहे ते ई टी सेल करत असतो तर आता हे जे जेवढे हे झालेले आहेत शेहेचाळीस हजार तीनशे छप्पन्न जे ॲप्लिकेशन व्हेरीफाईड झालेले आहे तर त्यापैकीच आता अल्फाबेटिकल लिस्ट ह्यापैकीच लागेल तुमची आणि ज्यांचे डॉक्युमेंट वगैरे ते लॉक आहे बट अजून व्हेरीफाईड नाही झालेले कन्फर्म नाही झालेले तर ते पुन्हा एडिट करू शकतात अल्फे अल्फाबेटिकल मिरिट लिस्ट आता उद्या लागेलच तर ते एडिटिंगचा तिथे दे ऑप्शन देतात तर ज्यांचे अजून डॉक्युमेंट वगैरे ते अपलोड करायचे ते पण करू शकतात आणि पंचवीस नंतरच तुमची ऑप्शन फो फॉम येण्याची शक्यता आहे तर उद्या ते आता तुम्हाला न्यू टेबल जाहीर करतील त्यानंतरच तुमचं जे आहे पुढची प्रोसेस होईल आणि ज्यांचे फर्स्ट uh, जे अल्फाबेटिकल मिरिट लिस्ट लागलेली होती तर ते त्यांचे तर कन्फमच आहे आणि ज्यांचे कन्फर्म नाही होते तर ते आता उद्या आपल्याला बघायला भेटतील म्हणजे उद्या ते कन्फर्म होऊन जाईल आणि जे त्रुटी वगैरे आहे ते अल्फाबेटिकल मिरिट लिस्टमध्ये ते शो करतील तुम्हाला ते एडिट करायचं आहे फोटो वगैरे तुम्ही हाय क्वालिटीचे थोडे चांगले अपलोड करा कारण की त्यामुळेच ते रिजेक्ट होतात आणि ज्यांचे ज्यांचे मला एक विद्यार्थ्यांचा कॉल पण आलेला होता की सर माझं मी सगळं अपलोड केलं बट माझं जे आहे लास्ट इयरचं जे फायनल मार्कशीट आहे ते अजून आलेलं नाही आहे आणि मी आ, फोटो म्हणजे झेरॉक्स मी तिथे अपलोड केलं बट ते रिजेक्ट झालं तर मी सांगू इच्छितो की तुम्ही फोटो जे आहेत ते चांगल्या प्रकारे काढा त्यानंतर पी डी एफ त्याची चांगली बनवा कारण की ते क्लॅरिटीमुळे तुम्ही क्लॅरिटी चांगली नाही नसली तर ते व्हेरीफाईड नाही होतं त्या त्याच्यामुळेच तुमचे जे फॉर्म आहे ते रिजेक्ट होऊन जातात तर अशा प्रकारे तुम्हाला पी डी एफ वगैरे ते सगळं काही लक्षपूर्वक काळजीपूर्वक ते अपलोड करायचे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आजची अपडेट होती तुम्हाला काही पण डाऊट वगैरे असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला सांगू शकतात आणि अशाच अपडेटसाठी आपल्या टेलिग्रामला जॉईन करू शकतात तुम्ही खाली मी लिंक दिलेली आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला अवश्य सब्सक्राइब करा आणि तुमच्या मित्रांसोबत पण शेअर करा थँक्यू धन्यवाद